संभाजीनगरमध्ये कोण जिंकणार, चित्र जरा वेगळंच. छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदाची निवडणूक जरा जास्तच रंगात आली आहे. त्याचं कारण म्हणजे मागच्या 3 दशकांपासून जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व गाजवणाऱ्या शिवसेनेमध्ये पडलेली ऐतिहासिक फूट. हिंदुत्वाच्या विचारांची कस धरत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 पेक्षा जास्त शिलेदारांनी ठाकरेंची साथ सोडली. पण यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे 5 आमदार 4 वेळा निर्विवाद जिंकून येणाऱ्या खैरे यांच्यासाठी ही निवडणूक आधीसारखी राहिली नाही. विशेष म्हणजे सध्याचं गणित पाहिलं तर भुमरेंना उमेदवारी देण्यात नेमकी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी खैरेंना निवडणूक पूर्वीच तसं चितपट केलं हे स्पष्ट होतं. सुरुवात करू शहरापासून. छत्रपती संभाजीनगर मध्यचे आमदार प्रदीप जयस्वाल कधी काळी खैरे यांचे कट्टर समर्थक आणि त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जयस्वाल हे शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेणारे आघाडीचे आमदार. खैरेंना जिंकवण्यात आतापर्यंत जयस्वाल यांची मोठी ताकद असायची. मात्र यंदा खैरेंना जयस्वाल सोबत नसण्याचा फटका बसणार यात काहीही शंका नाही. या मतदारसंघाचं बहुमत हे महायुतीचे उमेदवार भुमरेंना जाणार. पश्चिममध्ये संजय सिरसाट हे मोठ्या ताकदीचे आमदार. शिंदेसोबत गुवाहाटीत जाऊन उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधणारे सिरसाट यांची संभाजीनगर पश्चिममध्ये खास पकड आहे. त्यामुळे इथेही खैरे यांचा चान्स राहिलेला नाही. तर दुसरीकडे संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे अतुल सावे हे आमदार आहेत. संभाजीनगरमध्ये शिवसेना वाढवणारे आणि कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळख असणारे मोरेश्वर सावे यांचे ते चिरंजीव. अतुल सावे भाजपमध्ये का गेले हे सर्वांनाच माहिती आहे. एकूणच या भागात सुद्धा भाजपचा मतदार मोठा असल्याने महायुतीच्या उमेदवाराचं समीकरण इथे बळकट होतं. शहरातील मुस्लिम समाज हा मागच्या 2 निवडणुकांपासून इम्तियाज जलील यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळतं. अर्थातच मागच्या लोकसभेला इम्तियाज जलील यांनी वंचितांच्या मदतीने खैरे यांचा पराभव केला. इथे 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर लोक ज्यांना कंटाळलेले आहेत अशा खैरेंना उमेदवारी दिल्याने 2019 शिवसेनेला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे खैरे लोकांना नकोच यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आणि वंचित सोबत नसल्याने फक्त मुस्लिम मतदानावर जलील हे सुद्धा निवडून येऊ शकणार नाही. शहरातील शिक्षण क्षेत्रातील नामवंत तथा सर्वसमावेशक राजकारण करणारे प्राध्यापक प्रशांत बनसोड यासारखे लोक भुमरे साहेबांच्या बाजूने असल्यामुळे जिल्ह्यातील बुद्धिजीवी वर्गातील लोकांचे वाढते समर्थन भुमरेंना मिळेल असं चित्र आहे. भाजपची कोर टीम मनापासून कामाला लागल्यामुळे अधिक बळकटीने प्रचार होईल यात शंकाच नाही. राहिला विषय कन्नड विधानसभा मतदारसंघाचा. या मतदारसंघाचे आमदार उदय सिंह राजपूत हे ठाकरेंसोबत आहे. मात्र खैरेंचं गणित इथेही फसलं. कारण या मतदारसंघातले माजी आमदार आणि 2019 खैरे विरोधात शड्डू ठरलेले हर्षवर्धन जाधव हे पुन्हा याच लोकसभा निवडणुकीत उभे असल्याने इथलंही मतदान खैरेंच्या पडद्यात जाणार नाही. विशेष म्हणजे संजना दानवे या सुद्धा मागच्या 2 वर्षापासून या मतदारसंघात सक्रिय झाल्या असून त्या भुमरे यांच्या प्रचारात मोठ्या ताकदीने उतरलेल्या दिसत आहे. तिकडे गंगापूर आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघात विचार केला तर गंगापूरमध्ये भाजपचे तरुण तडफदार आमदार प्रशांत बंब हे महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी तळ ठोकून बसले आहेत. तर वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे हे शिंदेसोबत वेगळा निर्णय घेताना सोबत असलेल्या आघाडीच्या आमदारांपैकी एक आहेत. बोरणारे यांचीही मतदारसंघात चांगली पकड असून सामान्य पार्श्वभूमीतून आलेले असल्याने त्यांची लोकप्रियताही मोठी आहे. त्यामुळे इथला मतदारही त्यांच्यासोबत असून तो भुमरेंसोबत राहील याची दाट शक्यता आहे. एकूणच ही सगळी समीकरण संदीपान भुमरे यांच्यासाठी ही निवडणूक अगदी मोक्याची ठरणार आहेत. त्यामुळे मोठ्या फरकाने महायुतीचे उमेदवार भुमरे निवडून येतील असं चित्र सध्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात आहे.